राज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला होळी निमित्त करंजी कशी करायची ते दाखवणार आहे। चला तर मग आपण आता करंजे करायला घेऊया। बघा किती छान आणि मऊ आणि लुसलुशीत झाल्यात, एकदम क्रिस्पी झालेले आहेत। चला तर मग आपण आता करायला घेऊया। आज मी तुम्हाला दाखवणार आहे होळी निमित्त मी करंज्या करून दाखवणार आहे। तर ह्याच्यासाठी मी एक वाटी खोबरं किसून घेतले, म्हणजे एक वाटी खिसलेलं आहे खोबरी, आणि एक वाटी मैदा घेतले, अर्धी वाटी रवा घेतले, अर्धी वाटीला पण कमी साखर घेतले, ड्रायफ्रूट घेतलेत मी इथं, काजू घेतलेत 4-5 काजू घेतलेत बारीक करून, बदाम घेतलेत 3-4, आणि पिस्ते घेतलेत 4-5 बारीक करून घेतलेत, इथं सुंठ पावडर घेतले, इथं खसखस घेतले, आणि ते वेलची पावडर घेतले, चवीनुसार मीठ घेतले। मी आता इथं खसखस भाजून घेणार आहे। इथं गॅस मी चालू केलेला आहे, एक खसखस मी भाजून घेणार आहे। हे बघा इथं खसखस आपली भाजलेले आहे। आपण आता हे खसखस काढून घेऊया, थंड करत ठेवूया आपण इथं। आता इथं आहे ना बारीक एकदम गॅसवरती आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यात मी तूप टाकणार आहे थोडंसं। याच्यात मी बदाम टाकून घेणार आहे, काजू आणि पिस्ता। हे बारीक गॅसवरती जरा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा याचा कलर आता चेंज झालेला आहे। आपण आता ह्याच्यात खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यात अगदी बारीक गॅसवरती हे करायचं आहे, करपू द्यायचं नाही, आपण अगदी 1-2 मिनटंच परतून घ्यायचं आहे। इथं आपलं आता खोबरं पण बघा भाजून झालेलं आहे। आपण आता हे काढून घेऊया बाउलमध्ये। हे पण आपण आता ह्याच्यात बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। इथं आहे ना आपण आता रवा पण भाजून घ्यायचा आहे। त्याच्यात आपण तूप टाकायचं आहे, 1-2 चमचे तूप टाकायचं आहे, आणि त्याच्यात रवा आपण भाजून घ्यायचं आहे। चांगला असा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे त्यांना। हे बघा इथं आपला रवा पण भाजून झालेला आहे। आता आपण तो पण रवा काढून घ्यायचा, वाटीत थंड करायला ठेवायचा। आपण आता गॅस बंद करूया। आपण आता एका वाटीत काढून घेऊया। आता इथं आहे ना आपली खसखस बी आता थंड झालेले आहे। आपण आता इथं साखर बारीक करून घेऊया, आणि खसखस पण त्याच्यातच घालून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे। आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा इथं आपला मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया। आता आपला हा रवा थंड होईपर्यंत आपण आता हे मैद्याचं पीठ आपण मळून घेऊयात। इथं आहे ना मी 1 वाटी हा मैदा घेतलेला आहे, हा मळून घेणार आहे मी। आणि इथं मी रवा घेतला आहे थोडासा, 1-2 चमचे रवा घेतलेला आहे, हे पण ह्याच्यात घालून घेते मी। आणि मी इथं तेल मोहन घेतलं आहे, गरम करून तेल घेतलेलं आहे, हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं कडकडीत मोहन घालायचं म्हणजे करंज्या छान एकदम मऊ अशा होतात। आपल्याला मोठवळेपर्यंत आपण तेल घालायचं आहे ह्याला। मला अजून कमी जास्त लागलं तर मी आम्ही ठेवलेलं आहे। तर आता हे हलवून घेते, गरम तेल आहे त्यामुळं हात भाजण्याची शक्यता असते, म्हणून मी आता हे मिक्स करून घेणार आहे।
याला चांगले मिक्स करायचं आहे आणि याला ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा. हे बघा याला मूठ ओळायला लागलेलं आहे, आपलं मोहन बरोबर झालेलं आहे. आता मी हे आता मळून घेते चांगलं, थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही, ह्याला घट्ट लागते जरा. हे बघा इथं आता आपली कणिक मळून झालेले आहे. आपण एक ह्याला 10-15 मिनिटाचं झाकून ठेवूया. त्याला एक 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवायचे. आता हे आहे ना आपलं सारण आपलं करून घेऊया. हे आता रवा गार झालेला आहे, आपण आता ह्याच्यात सगळं मिक्स करून घेऊयात. हातानंच मी करणार आहे. बघा रवा छान असा भाजलेला आहे कलर चेंज होईपर्यंत. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये हे बघा सुंठ पावडर घालायचे आणि वेलची पावडर घालायची याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे बघा इथं माझं सारण तयार आहे. आता इथं मी दूध घेतलं थोडंसं करंजीच्या काठानं फुटू नये म्हणून आणि टूथपिकला कापूस लावून घेतला आहे मी. हे बघा असं आता आपली कणिक भिजलेली आहे. आपण हे बघा आपली कणिक आता भिजलेली आहे. आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा इथं आता मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, असं तेल लावून लाटणार आहे अगोदर ह्याला. आणि ह्याला असं हे करून घेणार आहे. हे बघा असे छोटे छोटे हे करून घेणार आहे, गोळे करून घेणार आहे असे. याचे आता गोळे मी करून घेणार आहे. हे बघा माझे आता गोळे करून झालेले आहेत. मी याच्यात वाटीत काढून घेते आणि आता मी लाटून घेणार आहे. हे बघा आता मी छोटे छोटे गोळे केलेले आहेत, ते मी आता लाटून घेणार आहे. पीठ लावून लाटता मी, तुम्हाला तेल लावून लाटायचं असलं लाटा, मी पीठ लावून लाटते. जास्त पण लावायचं नाही, थोडंसं लावायचं आहे पीठ. असं माझे पारी लाटून झालेले आहे. आता आपण आहे ना हे चाच्यामध्ये ठेवून घ्यायचे. आणि ह्याला आहे ना फुटू नये म्हणून कडेला दूध लावायचं आपण. आता आपण याच्या दूध लावून झालेलं आहे. आपण आता ह्याला सारण भरून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त कमी पाहिजे तर भरून घ्या. एकेकांना जास्त सारणाचे आवडतात, एकेकांना कमी सारणाचे आवडतात. तर मी मिडियम घालणार आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. हे बघा असं मी भरून घेणार आहे सगळ्या करंज्या. हे बघा मी तुम्हाला दाखवलं किती छान आणि सुंदर झाले बघा. असंच मी सगळ्या करंज्या भरून घेणार आहेत. हे बघा इथं माझं तेल आहे ना गरम झालेलं आहे. बघा तेल आपण टाकून बघूया याच्यामध्ये.
हे बघा लगेच वरती आले, आपले तेल गरम झालेलं आहे। तर आपण आता करंजी तळून घेऊया। बघा किती छान आणि टम्म फुगलेत बघा। याचा आता आपला कलर चेंज झालेला आहे बघा। आपण आता हे काढून घेऊया। असंच आपण दुसऱ्या आपण करंज्या आपण तळून घेऊया। हे बघा याचा आपण कलर चेंज झालेला आहे। आपण असं सगळ्या करंज्या आपण तळून घ्यायच्या आहेत। आपण आता ह्या सगळ्या करंज्या आपण तळून घेऊयात। इथं माझ्या करंज्या करून तयार झालेल्या आहेत। नमस्कार छाया, इथं माझ्या करंज्या करून तयार झालेल्या आहेत। माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। हे बघा करंजी किती मऊ आणि लुसलुशीत झालेले आहे बघा। हे बघा किती छान आणि सुंदर झालेलं आहे। पदर पण सुटलेलं आहे चांगले। खाऊन दाखवते मी तुम्हाला। खूप छान आणि क्रिस्पी असे झालेले आहे करंजी। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। धन्यवाद।